आजपासून आपण चालू घडामोडीचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा त्याबद्दल आपण सांगणार आहोत तर मित्रांनो बघा चालू घडामोडी हा अतिशय महत्वपूर्ण विषय आहे आता दोन हजार वीस नंतर आय आयोगाचा चालू घडामोडीचा जो काही पॅटर्न होता तो बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे जास्तीत जास्त चालू घडामोडी आता सध्या वन लायनरवर भर आहे आयोगाचा कारण की चार लायनर जर दिलं तर मुलं पर्याय कट पद्धतीने उत्तरापर्यंत पोहोचू लागले होते परंतु जर वन ओनलाईनर प्रश्न जर तुम्हाला विचारला तर ते शक्य होणार नाही मित्रांनो त्यामुळे आ आयोगाच्या पॅटर्नमध्ये बदल झालेला आहे त्यामुळे आपण आयोगाच्या पैटरन... पॅटर्न पॅटर्न सारख्या चालू घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर पहिला प्रश्न बघूया काय म्हणले बघा पहिला प्रश्न बघा भांग हे प्रतिबंधित पेय नाही असे कोणत्या उच्च न्यायालयाने जाहीर केले मित्रांनो आता जर बघितलं भांगेचा समावेश नार्कोटिक्स अँड ड्रग म्हणजे एन डी पी एस ऍक्ट जो जो काही आहे आपला एकोणीसशे पंच्याऐंशीचा हा डिपार्टमेंटल मेन्सला यावर प्रश्न आहेत आणि कर्म पण आहेत तुम्हाला विचारलेली पण आहेत म्हणजे डी पी एस ऍक्ट मध्ये असं कुठेही मेन्शन केलं नाही की किंवा प्रतिबंधित पेय किंवा प्रतिबंधित औषध म्हणून भांगेचा समावेश केला आहे असे कर्नाटक उच्च न्यायालयाने जाहीर केलेलं आहे त्यामुळे दोन खटले आहेत बघा मित्रांनो न्यायालयाने मधुकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य दोन हजार दोनचा जो काही खटला आहे आहे त्यामध्ये पण हाच निर्णय दिलेला आहे मित्रांनो म्हणजे इथं उत्तर काय कोणत्या न्यायालयाने जाहीर केलेला आहे मग कर्नाटक उच्च न्यायालयाने जाहीर केलेला आहे मित्रांनो कर्नाटक उच्च न्यायालयाने जाहीर केलेला आहे इथं उत्तर येणार कर्नाटक उच्च न्यायालय त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा भारतामध्ये सर्वाधिक राजद्रोहाचे गुन्हे दाखल झालेले राज्य कोणते मित्रांनो आता जर बघितलं राजद्रोह आय पी सीच्या एकशे चोवीस ए मध्ये याबद्दल तरतुदी सांगितलेली आहे सर्वात जास्त राजद्रोहाचे गुन्हे दाखल झालेलं पहिलं राज्य आहे मित्रांनो आसाम आसाममध्ये सर्वात जास्त राजद्रोहाचे गुन्हे घडलेलं बघायला मिळतं त्यान त्यानंतरच आहे हरियाणा हरियाणा आणि त्यानंतर बघा तीन नंबरचा आहे झारखंड हे तीन पहिले राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये राजद्रोहाचे जास्तीत जास्त गुन्हे घडून आलेले आहेत मित्रांनो राजद्रोहमध्ये एकशे चोवीस ये आय पी सी मध्ये काही तरतुदी सांगितलेले पण आहे ते पण आपण लॉ मध्ये पाहिलेलं आहे मित्रांनो त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया खालील बघे कोणते राज्य हैदराबाद मुक्ती दिन जो काय आपला सत्तरा सप्टेंबर हा आपण हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करतो हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करणार आहे महाराष्ट्रामध्ये तो हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो किंवा मराठवाडा संग्राम दिवस म्हणून साजरा केला जातो आपल्या इथं परंतु असं कोणतं राज्य आहे की ते राज्य हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरे करणार आहे मित्रांनो तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो तेलंगणा तेलंगणा हे राज्य राष्ट्रीय एकता दिवस म्हणून सतरा सप्टेंबर साजरा करणार आहे त्यानंतरचं पुढील प्रश्न बघा हा नालसा बघा नालसा नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली मित्रांनो आता कधीही बघायचं नालसाचे अध्यक्ष हे भारताचे सर्वोच्च न्यायाधीश असतात म्हणजे सरन्यायाधीश म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे नालसाचे अध्यक्ष असतात म्हणजे नालसाची स्थापना जर बघितली मित्रांनो तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नालसाची स्थापना करण्यात आलेली आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या नालसाची स्थापना करण्यात आ आलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर या नालसाचं उद्दिष्ट काय हो न्याय व्यवस्थेवरील भार कमी करणे आणि गरिबांना मोफत न्याय देणे आणि खटले जलद गतीने चालू ठेवण्यासाठी मदत मदत करणे हे नालसाचं काम आहे मित्रांनो त्यामध्ये नालसाचे मग अध्यक्ष कोण आहेत आत्ताच निवड झालेली बघा आत्ताच निवड झालेले सरन्यायाधीश आपले डी वाय चंद्रचूड जे कोणी सरन्यायाधीश असतात नाल जे कोणी सरन्यायाधीश असतात ते आपोआप नालसाचे अध्यक्ष बनतात मित्रांनो डी वाय किंवा न्यायमूर्ती चंद्रचूड आता हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कारण ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय संबंधासंबंधी जे की तुमच्या टॉपिकवरील प्रश्न आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधावर जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय घडामोडीवर प्रश्न असतात चालू घडामोडीमध्ये आता बघा कुशियारा नदी पाणी वाटप करार कोणत्या दोन देशामध्ये झाला किंवा कोणत्या दोन देशामध्ये स्वाक्षरी करण्यात आली मी तुम्हाला याचा आधी उत्तर सांगतो आणि त्यानंतर विश्लेषण सांगतो बघा भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान या नद्यामधील पाणी वाटपाबाबतचा करार घडून आलेला आहे आता जर बघितलं बांगलादेश आणि आसाम आसाममधील एक कुशियारा ही नदी आहे मित्रांनो ही भारत बांगलादेश सीमेवर बराक नदीची शाखा म्हणून तयार होते मग या दोन नद जी काही आपलं कुशियारा नदी आहे या दो या नदीमध्ये भारत आणि बांगलादेश ही दोन्ही पण दोन्ही पण देशांमधून वाहते मग त्या पाणी वाटपा संबंधीचा करार घडून आलेला आहे आत्ताच भारताच्या आत्ताच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत भेटीवर आलेल्या होत्या त्यामुळे त्यांनी हा करार केलेला आहे त्यानंतर मैत्री सुपर थर्मल पावडर पॉवर प्रोजेक्ट पण करण्यात आलेला आहे बघा मित्रांनो मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट या पण प्रकल्पाच्या अनावरण पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना या, या दोघांनी मिळून ऑनलाईन पद्धतीने केलेला आहे हा जो काही थर्मल पॉवरचा प्रोजेक्ट आहे बांगलादेशामधील खुलना या ठिकाणी करण्यात आलेला आहे खुलना बांगलादेशातील खुलना तर हा कुशियारा नदी प्रकल्प हा पण भारत बांगलादेश आणि मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट हा पण भारत बांगलादेश या दोन देशादरम्यान तयार करण्यात आलेला हा प्रकल्प आहे आता आता पुढचं पाहूया बघा खालीलपैकी पा कोणत्या व्यक्तीची नुकतीच आंतरराष्ट्रीय नाणे निधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून निवड करण्यात आली आधी भारताचे म्हणजे यापूर्वी सुरजित भल्ला कार्यकारी संचालक होते आय एम एफ मध्ये त्यानंतर त्यांच्या जागी आता कृष्णमूर्ती व्ही यांची निवड करण्यात आलेली आहे कुणाची हो कृष्णमूर्ती कुणा वी सुब्रमण्यम आधी कोण होते भल्ला होते त्यांच्या जागी आता कृष्णमूर्ती वी सुब्रमण्यम यांची निवड करण्यात आलेली आहे पुढील एक महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो बघा आता जम्मू काश्मीर एक नवीन घटक राज्य तयार झालेलं आहे मग जम्मू काश्मीर मधील आ... जम्मू कश्मीरमधील हे प्रश्न बोगा आधी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील गुर्जर मुसलमानांना राज्यसभेवर सभासत्व मिळावे यासाठी जम्मू मधील कोणत्या व्यक्तीची निवड राज्यसभेवर केली असं हा हा एक प्रश्न आहे तर आता बघा यामध्ये आहे बघा राज्यसभेवर नामनिर्देशित म्हणून राष्ट्रपती मार्फत पाठवायची ही पहिलीच वेळ आहे अशा पद्धतीचा व्यक्ती पाठवण्याची मग कोण आहेत होते गुलाम अली आहेत का गुलाम अली म्हणजे गुर्जर मुस्लिम गुलाम अली यांची निवड राज्यसभेवर केंद्र शासनाने नियुक्त सभासद म्हणून केलेली आपल्याला पाहायला मिळते कोण आहे गुलाम अली हे हे जम्मू काश्मीरचे आहेत जम्मू काश्मीरमधील गुर्जर मुसलमानांना मिळावे भारताच्या संसदेमध्ये म्हणून या गुलाम आलीची निवड केंद्र शासनाने केलेली पाहायला मिळते पुढील बघा श्रीलंकेला चीनचे कर्ज फेडण्यात अपेश आल्याने श्रीलंकेने कोणते बंदर चीनला नव्याण्णव वर्षाच्या भाडे तत्वावर दिले हे चुकलेलं आहे मित्रांनो नव्याण्णव वर्षाच्या भाडे तत्वावर दिले श्रीलंकेला कोणतं हो? कोणतं बंदर श्रीलंकेला देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो चीन आपलं हे हंबनटोटा बंदर हे नव्याण्णव वर्षाच्या भाडे तत्वावर श्रीलंकेनं चीनचं कर्ज फेडू शक न शकल्यामुळे हंबनटोटा हम नावाचं बंदर देण्यात आलेलं आहे आता आता जर जर बघितलं मित्रांनो चीन कसं करत आहे भारताला पूर्णपणे घेरण्याचा प्लॅन आखलेला आहे चीन आणि त्यासाठी कर्ज पिंजरा धोरण अवलंबत आहे म्हणजे कसं आजूबाजूच्या देशांना कर्ज द, कर्ज देऊन त्यांना ला, लालूच दद्द टाकवण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू आहे त्यासाठी चीननं हे धोरण अवलंबलेलं आहे आणि कर्ज ज्यानं कोणी फेडलं नाही त्यांच्याजवळचा कोणता तरी भूभाग घ्यायचा आणि भारताला भारताच्या जेवढे काही शेजारचे देश आहेत आता उदाहरणार्थ जर बघायचं झालं पाकिस्तानमधलं ग्वादर बंदर चीननं चीननं काबीज केलेलं आहे खांबनटोटा बंदर हे जो काही करत आहे चीन तर तो स्टिंग ऑपल्स स्ट्रॅटजीचा एक भाग आहे मित्रांनो म्हणजे भारताला घेरण्याचा एक भाग आहे त्यामुळे हे भारतासाठी ही एक नुकसानदायक घटना आहे हे पण लक्षात ठेवा जागतिक राजकारणातली महत्वाची घटना आहे की हंबुटा नावाचं बंदर चीनला श्रीलंकेनं नव्याण्णव वर्षाच्या भाडे तत्वावर दिलेलं आहे मित्रांनो पुढे बघा बिल गेट्स फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळावर कोणत्या भारतीय समाजसेवकाची निवड करण्यात आली मित्रांनो जे की बिल गेट्स फाउंडेशनचं एक सभासद मंडळ आहे आणि त्यावर या आशिष धवल यांची निवड या भारतीय समाज सुधारकांची निवड करण्यात आलेली आहे भारतीय समाज सुधारकांचं लहान मुलांच्या बाबतीत महत्वपूर्ण शिक्षणाच्या बाबतीत कार्य आहे मित्रांनो अशीच धवल्याचं उत्तर येईल पुढचं बघा फॉकलँड्स बेट्स बेटे हा जो काही विधिवाद आहे किंवा फॉकलँड नावाचा जो काही भाग आहे किंवा बेटा आहे ती काही तर हा विवाद ही बेट कोणाची आहेत यावरून वाद निर्माण झालेला आहे आणि ही बेट कोणत्या दोन देशामधली वादाचं कारण ठरलेली आहेत मित्रांनो तर बघा याचं उत्तर आहे अर्जेंटिना आणि इंग्लंड ह्या दोन देशांमधील वादाचं कारण कोण आहे फॉकलँड बेटे किंवा फॉकलँड बेटे वाद कोणत्या दोन देशादरम्यान आहे तर इंग्लंड आणि अर्जेंटिना दरम्यान आहे आता दक्षिण अटलांटिक महासागरामधील हा जो काही भाग आहे फॉकलंड बेटे जवळपास तीनशे मैल एशा तीनशे मैल किलो किलोमीटरची बेट आहेत मित्रांनो आणि त्याबद्दल हा अर्जेंटिना म्हणतो की आमचे इंग्लंड म्हणतो की आमचे त्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे फॉकलंड बेटासंबंधित लक्षात राहू द्या पुढील प्रश्न बघा अलीकडेच कोणत्या देशाने असंसर्गजन्य रोगाविरुद्ध लढण्यासाठी पेन प्लस धोरण स्वीकारलेले आहे मित्रांनो अलीकडच्या काळात जर बघितलं असंसर्गजन्य रोग जास्त येत आहेत मित्रांनो करोना असेल संसर्गजन्य म्हणजे हे बघा करोना असेल किंवा वेगवेगळे वे रोगाचं प्र, प्रमा रोगाचं प्रमाण वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं त्यामध्ये आता हे जे काही पेन प्लस धोरण आहे मित्रांनो वेगवेगळ्या वे वे आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी अवलंबलेलं धोरण आहे तर ह्याचा आन्सर आहे बघा दक्षिण आफ्रिका या देशाने हे पेन प्लस धोरण स्वीकारलेलं तुम्हाला आय जीडीत परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतं डायरेक्टली तुम्हाला अशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेत दिसतील येणाऱ्या भारतीय स्वातंत्र्याच्या पं पंच्याव्या वर्धापन दिनानिमित्त लंडनमधील कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाच्या घराला ब्ल्यू पेक सन्मान देण्यात आलेला आहे मित्रांनो बघा ब्ल्यू पेक नावाचा सन्मान कोणत्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकाच्या घराला दिलेला आहे आता तो आता कन्फ्यूज होणारे दोन दोन इथं उदाहरणं आहेत एक आंबेडकर आणि दादाबाई म्हणजे बघा ह्या दोघांचं बी वास्तव्य काही काळ आंबे इंग्लंडमध्ये होतं परंतु ब्लू पेक म्हणजे दादाभाई नरोजी यांच्या घराला ब्लू पेक हाचा सन्मान देण्यात आलेला का हो दादाभाई नरोजी हे पहिले भारतीय व्यक्ती होते ब्रिटनच्या संसदेमध्ये खासदार होणारे ते फिस फिसबारी मतदारसंघातून निवडून गेलेले होते म्हणून पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त भारताच्या त्यांच्या घराला पेक हा सन्मान दिला गेला आहे मित्रांनो पुढचं बघा पासष्टावी राष्ट्रकुल संसदीय परिषद कोठे पार पडली किती आहे पासष्टावी राष्ट्रकुल संसदीय परिषद तर बघा मित्रांनो ही कोठे पार पडली यावर प्रश्न विचारलेला आहे कोठे पार पडली तर कॅनडामध्ये पार पडली हॉलिफॅक्स या शहरामध्ये कॅनडाच्या पार पडली पासष्टावी राष्ट्रकुल संसदीय परिषद हा राष्ट्रकुलची रेग्युलर परिषद नाही फक्त संसदीय परिषद आहे कुठं पार पडली कॅनडामध्ये हॅलिफॅक्स या शहरामध्ये पार पडलेली पाहायला मिळतं पुढचं बघा महत्त्वाची घटना आणि या घटनेवर म्हणजे या ह्याच्यावर इव्हेंटवर दरवर्षी प्रश्न असतात बघा सतरावा कितवा सतरावा प्रवासी भारतीय दिवस दोन हजार तेवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेला आहे सतरावा आहे हा तर मध्य प्रदेशातील इंदोर या शहरामध्ये सतरावा भारतीय प्रवासी दिवस दोन हजार तेवीसचा आयोजित केला जाणार आहोत बरं आता प्रवासी दिवस म्हणजे काय भारतीय प्रवासी दिवस म्हणजे काय तर मित्रांनो लक्षात ठेवा नऊ जानेवारी दोन हजार मध्ये महात्मा गांधी भारतामध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले होते त्या प्रिथ्यार्थ नऊ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो आता दोन हजार पंधरापासून मित्रांनो दोन हजार पंधरापासून दर दोन वर्षांनी हा दिवस साजरा केला जातो यापूर्वी दर एक वर्षांनी हा दिवस साजरा केला जात असे परंतु आता दर दोन वर्षांनी हा दिवस साजरा केला जात आहे आता यापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये हा दिवस साजरा केलेला होता दोन हजार एकोणीसमध्ये कुठं साजरा केलेला होता वाराण वाराणसीमध्ये साजरा केलेला होता त्यानंतर डायरेक्टली आता मध्य प्रदेशातील इंदोर या शहरामध्ये साजरा केला जात आहे पुढचं बघा जगातील सर्वात कमी प्रजनन दराची नोंद कोणत्या देशामध्ये झाली बघा हा महत्त्वाचा प्रश्न आहे जगातील सर्वात कमी प्रजनन दर प्रजनन दर म्हणजे फिक्सली रे आता जर बघितलं प्रजनन दर झिरो पॉईंट एक्क्याऐंशी पर्यंत घसरलेला आहे तर त्या देश देशाचं नाव आहे दक्षिण कोरिया महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा दक्षिण कोरिया आता जर बघितलं राहणीमान उच्च आणि घराच्या किमतीमध्ये झालेली वाढ त्यामुळे या देशा देशामधला जन्मदर नेहमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो काय त्याचा आन्सर दक्षिण कोरियामधला जन्मदर कमी होत आहे पुढे बघा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कोणत्या देशामध्ये डॉक्टर पांडुरंग खानखोजे यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आता जर बघितलं भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये पीरखान खान नावान यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे पीरखान नावाची जे काही डॉक्टर खानखोजेची आणि गदर पक्षाशी संबंधित असलेले हे व्यक्तिमत्व आहे गदर पक्षाचे संस्थापक सभासद म्हणून या खानखोजे यांना ओळखलं जातं ते आपल्या वर्धा जिल्ह्यातील होते मित्रांनो आणि वेगवेगळ्या पद्धती आणि ते एक कृषी वैज्ञानिकही होते तर पांडुरंग खानखोजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पुत या स्वातंत्र्य सैनिकाच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पुत उद्घाटन कोठे करण्यात आलं तर कोठे करण्यात आलं मित्रांनो तर हे मेक्सिको येथे करण्यात आलं मेक्सिको आपले ओम बिर्ला गेले होते य, या ठिकाणी त्यानंतर तिथं उद्घाटन करण्यात आलेलं बघायला मिळत पुढील प्रश्न आहे रश रशियाने सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये युरोपला गॅस पुरवणारी जी काही पाईपलाईन आहे तिचं नाव काय विचारलं तुम्हाला पाईपलाईन बंद केल्यामुळे युरोपमध्ये इंधनांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली मित्रांनो सध्या युक्रेन आणि रशियामध्ये टेन्शनचे संबंध चालू आहेत म्हणजे वादाचे संबंध चालू आहेत आणि त्या दोघांमध्ये पण होत आहे युरोपियन यु युनियन आणि या दोघांमध्ये जर बघितलं युक्रेन आणि रशियाचे संबंध खराब आहेत त्यामुळे युक्रेनला सपोर्ट करण्यासाठी युरोपियन समुदाय जास्तीत जास्त प्रमाणात सपोर्ट करण्याचा ही मदत करत आहे त्यामुळे रशियाने जवळपास त्यांची गॅस लाईनच बंद केलेली आहे त्यामुळे इंधनाच्या किमती प्रचंड पद्धतीने वाढलेल्या बघायला मिळत्या तर त्या गॅस लाईनचं नाव काय नाव आहे नॉर्ड ट्रीम नॉर्ड ट्रीम ही गॅस लाईन आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण गॅस लाईन आहे जर्मनी मार्गे रशिया आणि युरोप दरम्यान ही गॅस लाईन गॅसचं म्हणजे आदान प्रदान करण्यासाठी ही गॅस लाईन तयार करण्यात आलेली होती काय नाव तिचं नॉर्ड ट्रीम बघा नवीन पुरोगामी राज्यघटना लागू करण्यासाठी कोणत्या देशात सारवमत घेण्यात आलेलं मित्रांनो बघा नवीन पुरोगामी राज्यघटना लागू करण्यासाठी नुकतेच चिली या देशामध्ये सारोमत घेण्यात घेण्यात आल्या आलेलं आहे परंतु लोकांनी तिथल्या नकार दिल्यामुळे ती घट म्हणजे लोकांनी तिथल्या खूप मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे या सारोमताला नवीन घटना लागू करण्याला पुढील महत्वाचा एक प्रश्न आहे मित्रांनो युनेस्को नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीजमध्ये भारतातील किती शहरांचा समावेश आहे आता युनेस्कोनं वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत बघा वारसा कि आहेत किंवा मग आपलं रामसर साईट आहेत किंवा वारसा स्थळे आहेत जागतिक लेवलवर आता युनेस्को आंतरराष्ट्रीय संघटनेमधली एक महत्वाची संघटना आहे जे की युनोचांडर काम करते त्यामुळे हे प्रश्न असे महत्वाचे ठरतात आणि परीक्षेला डायरेक्ट याच्यावर प्रश्न असतात बघा युनेस्को नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीजमध्ये भारतातील तीन शहरांचा समावेश केलेला आहे किती तीन तर ते बघा कोणकोणत्या आहेत केरळमधलं त्रिशूल आणि निलंबूर तर तेलंगणामधलं वारंगल अशा तीन शहरांचा समावेश एनस्कोच्या नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीमध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो भारतातील पहिली स्वदेशी विकसित एच एफ सी म्हणजे हायड्रोजन फ्यूल सेल कोणत्या कंपनीने निर्माण केले भारतातील ही पहिली सेल आहे मित्रांनो जी की त्या कंपनीने निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळतं कोणती कंपनी आहे होती भारतातील पहिली स्वदेशी विकसित एच एफ सी सेल तर बघा सी एस सी एस आय आर भारताची जी काय आपली कृषी आणि वैज्ञानिक परिषद आहे त्या परिषदेने ही सेल निर्माण केलेली पाहायला मिळतं याच परिषदेने निर्माण केलं आहे मित्रांनो ही सेल सी एस आय आर पुढील प्रश्न बघू विष्णूगड पिंपळकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर होत आहे बघा मित्रांनो या प्रकल्पाबाबत वाद निर्माण झालेला आहे हा जो काही प्रकल्प आहे कोणत्या नदीवर निर्माण होत आहे तर ते त्याचं ते नाव आहे आलकनंदा या नदीवर हा प्रकल्प तयार केला जात आहे आणि या प्रकल्पासाठी वर्ल्ड बँकेने किंवा जागतिक बँकेने लोन दिलेला आहे परंतु त्या लोकांच्या स्थानिक लोकांनी याला विरोध केलेला आहे त्यामुळे जागतिक बँकेनं एक पाहणी पथक भारतामध्ये पाठवलेलं होतं आणि जे काही गाव आहे स्थानिक कोणतं हात नावाचं गाव आहे आणि हे उत्तराखंड राज्यामधला प्रकल्प आहे उत्तराखंड उत्तराखंड राज्यातला प्रकल्प आहे आणि हात गावाच्या लोकांनी याला विरोध केला होता का केला होता तर याच कारण काय तर याचं कारण आहे बघा मित्रांनो या गावामध्ये एक प्राचीन मंदिर आहे लक्ष्मीनारायण मंदिर आणि त्या लोकांची श्रद्धा त्या मंदिराशी जुडली गेली आहे त्यामुळे या लोकांचा विरोध प्रकल्पा या प्रकल्पाला आहे आणि या ज्या या ज्या प्रकल्पातून जो काही मंदिर तर नष्ट होणारच आहे आणि मंदिराच्या भिंतीलाही धोका निर्माण होणार आहे त्यामुळे विष्णूगड पिंपळकोट जलविद्युत प्रकल्प या जल विद्युत प्रकल्पाबाबत वाद निर्माण झालेला आहे तर याचं उत्तर येईल मग आलकनंदा नदीवर आहे आणि कोणत्या घटक राज्यातला प्रकल्प आहे हा घटक राज्यातला तर हा उत्तराखंड हे लक्षात ठेवा उत्तराखंड घटक राज्यामध्ये कोणत्या नदीवरला आहे हा प्रकल्प आळकनंदा नदीवरला आहे आणि कोणत्या घटक राज्यात आहे उत्तराखंड लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाचा आहे उत्तराखंडचं अनेक वेळा प्रश्न आले ते अशा प्रकल्पावर पुढचं बघा भारतातील सर्वात कमी काळ भारतातील सर्वात कमी काळ कार्यरत असलेले भारताचे सरन्यायाधीश म्हणून गण ओळखले जाणारे माजी सरन्यायाधीश कमल नारायण सिंग यांचे निधन झालेले आहे ते भारताचे कितवे सरन्यायाधीश होते मित्रांनो तर ते भारताचे बावीसावे सरन्यायाधीश होते कोण व हो? कमल नारायण सिंग तर भारतामध्ये सर्वात जास्त कार्य कार्यकाळ मिळा्यकाल म्हणजे ज्या न्यायाधीशांचा कार्यकाल सर्वात जास्त होता असे न्यायाधीश कोण आहेत तो जे की न्यायमूर्ती यशवंत व्ही चंद्रचूड यशवंत व्ही चंद्रचूड न्यायाधीश यशवंत व्ही चंद्रचूड यशवंत चंद्रचूड होते ह्यांना सर्वात जास्त कार्यकाळ मिळालेला किती व सात वर्ष चार महिने ते सरन्यायाधीश पदावर होते चंद्रचूड चंद्रचूड सरन्यायाधीश पदावर होते आणि हे सर्वात कमी कार्यकाळ असलेले न्यायाधीश होते सरन्यायाधीश त्यांचं निधन झालेलं सरन्यायाधीश होते कोण कमल नारायण सिंग असे प्रश्न पडतात परीक्षेत मित्रांनो कोणत्या देशामध्ये दे? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धकृती पुतळा उभारला गेला आहे किंवा उभारण्यात येत आहे मित्रांनो तर बघा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे साम्यवादी होते साम्यवादी विचाराने प्रभावित झालेले होते त्यामुळे त्यांचा पुतळा रशियामधील रशियामधील मार्गा रेटा रुडो मिलोर लायब्ररी या ठिकाणी त्यांचा पुतळा उभारला जात आहे मित्रांनो लक्षपूर्वक पहा पुढचं बघा शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोगाचा कंटेंट ऑफ पीस म्हणजे अशा प्रश्नावर अनेक अनेक प्रश्न बनतात आणि तयार पण होतात आता बघा शहाण्णव्या आधी पाहून घेऊ कुठं पार पडणार आहे दोन हजार तेवीस बावीस तेवीसचं साहित्य संमेलन म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार तेवीसचं म्हणल्या कधीच दोन हजार तेवीसचं वर्धामध्ये पार पडणार आहे आणि यापूर्वीच कधी पार पडलं ते पण आपण पाहणार आहोत हे लक्षात ठेवा की दोन हजार तेवीसच वर्धामध्ये पार पडणार आहे शहाण्णव हा पंच्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी पार पडलं उदगीर उदगीर तालुका आहे मित्रांनो लातूर पासून साठ किलोमीटर अंतरावर उदगीर या ठिकाणी पार पडलेलं पाहायला मिळतं तर या उदगीरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते अध्यक्ष हो? होते भारत ससाने कोण भारत ससाने अध्यक्ष होते भारत भारत ससाने ससाने अध्यक्ष होते तर स्वागत अध्यक्ष कोण हो, आहे व कोण होत ह स्वागत अध्यक्ष कोण होते या उदगीरच्या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते बनसोडे म्हणजे संजय बनसोडे म्हणजे जे की आमदार आहेत तिथले मंत्री पण होते आधीच्या सरकारमध्ये संजय बनसोडे हे हे या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते पुढील प्रश्न पाहूया नॉर्वेच्या मध्यवर्ती बँकेनं कोणत्या नावाचे डिजिटल चलन सुरू केलेलं आहे एक आता डिजिटल चॅनलमध्ये बघा बिटकॉईन असेल एरिथेम असेल वेगवेगळे असा बिटकॉईन वेगवेगळे डिजिटल चलन निघालेले आहेत मित्रांनो तर नॉर्वेच्या बँकेने सेडबॉक्स नावाचं डिजिटल चलन लॉन्च केलेलं आहे कोणतं सेडबॉक्स किंवा सॅडबॉक्स असं पण त्याला म्हणतात अरे बघा तेवीसावी हां तेवीसावी जी वि शिखर परिषद तेवीसावी म्हणजे अठरावी जी जेवीस शिखर परिषद दोन दोन हजार तेवीसमध्ये पार पडली दोन हजार तेवीसमध्ये अठरावी शिखर परिषद पार पडली दोन हजार तेवीसमध्ये तर कोणत्या देशात पार पडली दोन हजार तेवीसची परिषद दोन हजार तेवीसची जी वीस परिषद कोणत्या देशामध्ये पार पडली बघा तर दोन दोन हजार तेवीसची परिषद ही भारतामध्ये पार पडणे पडणार आहे किंवा पडलेली आहे पडलेली आहे भारतामध्ये ही परिषद होऊन गेलेली आहे तर दोन हजार बावीस इंडोनेशियामध्ये पार पडलेली होती आता बघा जेवीस काय जीवीस म्हणजे ही वीस घटक यंत्रणाचा एक म्हणजे एक संघटना आहे जर बघितल्याच्यामध्ये एकोणीस देश आहेत मित्रांनो या जेवीसमध्ये एकोणीस देश आणि एक, एक संघटना आहे जी की युरोपियन युनियन आहे बघा एक संघटना आणि एकोणीस देश त्यामुळेला जीवीस म्हणतात हिचं काही मुख्यालय वगैरे काही नाही या संघटनेची स्थापना झालेली आहे एकोणीसशे नव्याण्णवला या संघटनेची स्थापना एकोणीसशे नव्याण्णवला झालेली आपल्याला तर या जीवीस संघटनेची किंवा जीवीस नावाची जी काही संघटना आहे ह्याची स्थापना आहे कधीची एकोणीसशे नव्याण्णवची स्थापना आहे या जीवीस ची एकोणीसशे नव्याण्णव ची स्थापना आहे यामध्ये जवळपास एकोणीस देश आणि एक संघटना आहे जीवीसमध्ये आता जर बघितलं मित्रांनो या जीवीसच्या स्थापनेचा उद्देश काय होता आणि उद्देश वगैरे किंवा महत्त्वाचं काय तर बघा एकूण जी डी पीच्या एकूण जी डी पीच्या ऐंशी टक्के जी डी पी या जीवीस देश तयार करतात किंवा जीवीस देशामार्फत जगाला मिळतो एकूण जे डी पीच्या ऐंशी टक्के जी डी पी ऐंशी टक्के जी डी पी आणि आणखी जर बघितलं यामध्ये मत...